नमस्कार। आजचा प्रयोग न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम सिद्ध करणे। तर न्यूटनचा गतीचा पहिला नियम आहे की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर त्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते। ह्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात। आता आपण लागणारे साहित्य पाहूया। साहित्य आहे हा उपकरण आणि दुसरा आहे एक नाणं। आता कृती करून पाहूया। हे नाणं आपण ह्या धातूच्या पट्टीवर ठेवूया आणि ह्या पट्टीच्या सहाय्याने ह्या प्लेटवर आपण बाह्य बल प्रयोग करणार आहोत। आता आपण पाहिलं की ह्या पट्टीवर बाह्य बलाचा प्रयोग केल्यामुळे ही पट्टी लांबपर्यंत उडाली, पण त्याच्यावर ठेवलेलं नाणं त्याची जागा नाही सोडली आणि ह्या भूकाच्या आतमध्ये पडेल। म्हणून ह्याच्यामुळे न्यूटनचा पहिला नियम सिद्ध होतो। थँक्यू।